उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असताना शेगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा टंचाईचे चटके नागरिकांना भासू लागले आहेत. दरम्यान काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आली आहे. दुसरीकडे प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाण्याच्या भूमिकेत असल्यानं आज राज्याचे माजी मंत्री तथा बुलढाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना समितीचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी तालुक्यातील टाकळी विरो येथील महिलांचा मोर्चा घेऊन तहसीलवर धडकले. आपल्या वेगळ्या शैलीनं नेहमीच आंदोलन करून प्रसिद्धीत राहणारे सावजी हे शेगावात काय करतात म्हणून पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून होती. दरम्यान तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून टाकळी विरो या गावासाठी तात्काळ विहीर अधिग्रहण मंजुरी करून घेतली. बुलढाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या काळात तालुक्यातील 71 गावांमध्ये भेटी देऊन तेथील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान आज ही समिती सुबोध सावजी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील टाकळी विरो या गावात पोहोचली असता या गावात मागील अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भासत असल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी आल्याचं भीषण चित्र समितीसमोर आलं. दरम्यान या गावची विदारक परिस्थिती पाहता सावजी यांनी गावातील 100 महिला घेऊन थेट तहसील कार्यालयावर धडकले. याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच त्यांनी तहसील कार्यालय येथे चोख पोलीस बंदोबस्त लावला. दरम्यान तहसील कार्यालयात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावळे यांना पाचारण करण्यात आलं. यानंतर शिष्टमंडळाची चर्चा या अधिकाऱ्यांसोबत झाली. चर्चेदरम्यान सावजी यांनी टाकळी विरो येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. दरम्यान पंचायत समितीने गावाच्या विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला व तहसीलदारांनी याला तात्काळ मंजुरात दिली. सावजींच्या या आंदोलनाने सुस्त असलेल्या प्रशासनाला जाग करून विहिरी अधिग्रहणाचा अडगळीत पडलेला प्रश्न मार्गी लागला. सावजी यांच्यासोबत यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सावजी, आम्ही बुलढाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन केली. जवळपास 20 पदाधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये 6 महिन्यापासून या माध्यमातून काम करतोय. या शेगाव तालुक्यामध्ये 12 तारीख ते 17 तारीख 76 गाव आम्ही पाहणार. ते जर टाकळी विरोला ज्यावेळेस गेलो त्यावेळेला सगळ्या महिलांनी आवर्जून पाणी भेटत नाही ही परिस्थिती सांगितली. यांना मजुरीला जाता येत नाही, पाणी भरायला गेलं तर पाणी मिळत नाही. तर यांना मी म्हटलं होतं तुम्ही तहसीलदारकडे या, मी त्या दिवशी येतो. तर आज ह्या आल्या मी आलो. तहसीलदार आणि बीडीओला काही एक माहीत नाही कोणत्याही खेड्यामधलं. 2 वर्षापासून एकही अधिकारी या पंचायत समितीमध्ये एकाही गावात गेलेला नाही. तर त्यांनी आम्हाला कबूल केलं, पत्रकारांसमोर कबूल केलं. आजच्या आज विहीर अधिग्रहण करण्याचा आदेश पारित करतो, परंतु त्या विहिरीला पाणी नाही असं या महिलांचं म्हणणं आहे. तरी पण अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून त्या विहिरीत पाणी आहे असं समजतो. आणि पहिले एक विहीर अधिग्रहण केली, आता एक दुसरी अधिग्रहण होईल. तर गावगाव या तालुक्यामध्ये 1000 पासून तर 20000 पर्यंत लोक रोज नगदी पैशांत पाणी विकत घेतात. आणि हे पैसे वारी योजनेचं पाणी वॉलमधून लीक होते हे लोक विक्रीस आणतात आणि हे लोक विकतचं पाणी घेतात. काही लोक 5 किलोमीटरहून पाणी आणतात, काही लोक 6 किलोमीटरहून पाणी आणतात. तर आज तहसीलदारांना सांगितलं की आम्ही विहीर अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आजच देतो आणि 8-10 दिवसांमध्ये टँकरचा प्रस्ताव देतो. आणि 20 तारखेला या तहसीलमधली आमची समितीची तहसीलदार बीडीओ यांच्यासोबत बैठक ठरली. दुपारी 3 वाजता पत्रकारांची सहकार्य केलं, आता पण सहकार्य केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. सोबत आमच्या समितीचे उपाध्यक्ष वारा पिसे, आमच्या समितीचे पदाधिकारी चंद्रकांत माने, आमच्या समितीचे पदाधिकारी आपलं तारापूर संजय, आमच्या समितीच्या सहसचिव सुनीता भांड, पदाधिकारी लता दाईत आणि आमचे रहीमभाई आणि डॉक्टर शेख, इतके लोक या टीममध्ये आम्ही अहोरात्र काम करत आहे. आणि इथल्याही पण बाई नाव काय पद्माबाई इंगळे आणि त्यांच्या सर्व गावकरी सहकारी यांनी खूप मोठे परिश्रम घेतले.